हो काढते काढते काही ताप नाहीये हो, तुम्ही उठून बसा बघू. आता कसं होणार हो? सांगितलं ना, काही झालेलं नाहीये, हे सगळं मानसिक आहे. माझ्या अंगात शक्ती नाहीये हो. अहो किती वेळा सांगू, काही नाही झालेलं तुम्हाला, सगळं मानसिक आहे. रात्रभर झोप लागत नाही हो या विचाराने. उपाय सापडल्याशिवाय काही खरं नाही हो बाबाजी. मेघनाला बोलवू का? नको, मेघनांना नका बोलवू. त्यांना सांगून काही उपयोग नाही, हे लक्षात आलाय हो आपल्याला. अर्थात त्या विचित्राच्या आयुष्याची परवड पण बघवत नाही हो माधवी. पण त्या विचित्राच्या दुर्दैवाचा फटका आपल्या मेघना आणि जावई बापूंच्या संसाराला का बसावा बाबाजी? पण आपण तरी दुसरं काय करणार? त्या मनोजनी तर तुमच्या तोंडाला पानं पुसली. कशाला आठवण करून देता हो? आणि नानाबाईंशी बोलायचं नाही हे मेघनानी बजावले, मग आपण करणार तरी काय हो? त्या मनोजनी विचित्राला डिवोर्स दिल्यावर ती कायमची देसाईवाडीत येऊन राहणार. ही दगडावरची रेष आहे हो, दगडावरची रेष माधवी. बाबाजी माझी आशा संपत चालली हो. सगळी मदार आता तुमच्यावर आहे. झालं समाधान? मी आले म्हणून तुला राग आलाय का आदित्य? मेघनाचा काहीतरी गैरसमज झालाय. चित्राच्या मनात असं काही नाहीये, तिला फक्त माझ्या आधाराची गरज आहे. तुला पण मी नकोशी झाली आहे का आदित्य? काल मेघनाही ओरडली माझ्या अंगावर. तुमचं पण बरोबरच आहे म्हणा. मी चित्रा काय डोक्यात घेऊन बसलेस तू? असं काही नाहीये. आणि मेघनाला पण नंतर वाईट वाटला खरच. पण काय ना चित्रा, तू खूप हळवी झालीस म्हणून तुला छोट्या छोट्या गोष्टी पण खूप मोठ्या वाटताय. हे बघ, तू कोणत्याही गोष्टीचं दडपण घेऊ नकोस. लवकरच तुझंही आयुष्य होईल सुरळीत खरच. बरे डोळे पूस आधी. पूस गुड गर्ल. आता एक छानशी स्माइल दे बरं. चित्रा छानशी स्माइल. ये बात. चला पटापट डबा संपवतो, भरपूर कामं पडली आहेत. थँक यू सर फॉर एव्हरीथिंग. इट्स माय प्लेजर.